विधानपरिषद निवडणुकीत बिनविरोध निवड झाल्याबद्दल नामदार सतेज पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामदार सतेज पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील बिनविरोध विजयी झाले या यशाबद्दल नामदार सतेज पाटील यांचं राज्यासह देशभरातून अभिनंदन होत आहे आज सकाळपासून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामदार सतेज पाटील यांचं अभिनंदन केलं आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आबिटकर आमदार राजेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील माजी आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार केपी पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील गोकुळचे सर्व संचालक उद्योजक व्हीबी पाटील यांच्यासह राजकीय सामाजिक सहकार कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक व्यापार उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नामदार सतेज पाटील यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या जिल्ह्यातील इचलकरंजी पेठ वडगाव कुरुंदवाड हुपरी पन्हाळा मलकापूर शाहूवाडी आजरा गडिंगल चंदगड या नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती आणि सदस्य जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते धनगर समाज लिंगायत समाजासह इतर समाजाचे प्रतिनिधी जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी नगरसेवकांनीही नामदार सतेज पाटील यांचं अभिनंदन केलं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना शेकाप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नामदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नामदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील समर्थकांनी नामदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून गर्दी केली होती